नमस्कार, माझं नाव मृणाल कुलकर्णी। तर आजचा हा व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे तुम्ही थंबनेलवरून समजून घेतलंच असेल, अर्थात माझ्या आजोबांबरोबरचा हा व्हिडिओ। आज सगळेच आजोबा आपल्याला आठवणी, किस्से सगळंच शेअर करत असतात। तसं मी माझ्या आजोबांना काही प्रश्न विचारणार आहे आणि ते त्यांची उत्तरं मला देतील। तर मग त्यातून कळेलच त्यांच्या काय आठवणी आहेत, काय किस्से आहेत। खरं तर माझे आजोबा 80 वर्षाचे, तर या 80 वर्षाच्या कालावधीत त्यांच्या आयुष्यात काय घडलं, काय अशा गोड आठवणी आहेत, काय किस्से आहेत, ते आपल्याला सगळ्यांना शेअर करणार आहेत। म्हणूनच हा व्हिडिओ मला बनवावासा वाटला। चला तर मग त्यांना प्रश्न विचारूया। आणि हो, हा व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा बरं का। चला, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या छोट्याशा कार्यक्रमात मृणालचा संवाद आजोबांचा जवाब मध्ये। तर आपण विचारूयात आजोबांना छोटे छोटे प्रश्न। तर पहिला प्रश्न, तुमच्या शाळेतल्या तुम्ही केलेल्या मौज मजा सांगा बरं। लहान होतो मी, लहान चौथीला होतेपर्यंत डोकेला शाळेत होतो। लहान असताना काय झालं, ते पोलीस ऍक्शन होतं, पोलीस ऍक्शन। तर ते आम्ही दरवेळेला कळंब रोडला शाळेत होतो दुसरी। तर त्यावेळेस काय झालं, पोलीस ऍक्शन झालं हैदराबाद स्टेटचं। चौधरी म्हणून, जयंत चौधरी म्हणून मिलिटरी जे ऑफिसर होते, त्यावेळेस ते हैदराबाद स्टेट मुसलमानाच्या ताब्यात होतं, निजामाच्या। त्यानंतर मग ते ताबा घेण्याकरता सरदार वल्लभभाई पटेलने ते ताबा घेण्याकरता त्यावेळेस हुकूम दिला होता। तर सरदार वल्लभभाई हुकुमापणा जयंत चौधरी आले, मिलिटरी खूप आली, मोठी मिलिटरी रणगाडे, ते मिलिटरीचा ताफा आम्हाला बघा। आम्ही आपला असली टोपी घातलेली, शर्ट शर्ट घातलेलं, आणि मग सगळे मुलं त्या रस्त्यावर आलो, रस्त्यावरच होत्याची आमची शाळा। ते सगळे मुलं सगळ्या जयंत चौधरी आले, जयंत चौधरीचा विजय असो, जयंत चौधरीचा विजय असो, झेंडे फडकायचे, तिरंगा झेंडा फडकायचा त्यावेळेस। मग तिथून मग पोलीस ऍक्शन झालं। पोलीस ऍक्शन झाल्यानंतर मग आम्ही डुकीला आलो। डुकीला चौथीपर्यंत शिक्षण डुकीला झालं। मग तिथं काय ते शाळा होती, मग काय मैदानात खेळ वगैरे, ते तसले काही खेळ नव्हते, मैदानात आट्या पाट्या खेळायच्या। त्याच्यानंतर मग ते होत होतो काय असं ते सगळं खो खो आणि सुरपारुंबा खेळायचं। सुरपारुंबा माहित आहे का? नाही। सुरपारुंबा म्हणजे झाडावर चढायचं, खाली असं राऊंड मारायचा, त्याच्यावरती अशी काडी ठेवायची आणि पायाखालून काडी मारायची, आणि ते आणजेपर्यंत वर झाडावर चढायचं। मग त्यांना शिवाय द्यायचं, उड्या मारायच्या, पुन्हा ती काडी फेकून द्यायची, पुन्हा त्याला असा खेळ चालायचा। आता लहान असताना मी काय होतं, रुईला होता, मी रुईचा जन्म झाला। लहान असताना काय झालं, नदी तिथं नदी वाहते, तेरणा नदी, तेरणा नदी, तर तिथं पाणी होतं, गुडगावर पाणी जास्त काय। आता मी लहान होतो, ते 4-5 वर्षाचा असेल, ते वाहून चाललं नदीत। मग त्या नदीमध्ये वाहून चालल्यानंतर एका माणसानं खाली चालल्यावर कुठं चाल पोहायला म्हणून, पोहत कसं आणलं, पोहत चाललं। मग ते खाली एक माणूस होता, त्याला धरून आणलं आणि मग घरी आणलं। माझी आई होती, त्यावेळेस आईला सांगितलं पोरग वाहून चालले बघा याच्याकडे म्हणून। मग काय लहानपणी गुराळ चालायचे तिथे, रुईला गुराळ शेतकऱ्याचं गुट्टे म्हणून ते बाजूला राहत होता। महिना महिना गुराळ चालायचं, मग रस प्यायचा, एवढा कोळंबा भरून रस प्यायचा आणि भाकरी आणि चटणी खायची। जेवण तिथंच 15 दिवस तिकडेच राहायचं। मग चौथीपर्यंत मग इकडे शिक्षण झालं, तिकडे झालं। चौथीपर्यंत मग 5वीला लातूरला आलो। लातूरला आल्यानंतर मग शाळा लांब होती ना, 1-2 किलोमीटरची शाळा चालतं। मग सकाळी 9:30 जेवायला बसायचं, 10 शाळा राहायची, 9:30 आम्ही बसायचं जेवायचं, आणि दपचर घ्यायचं ते पळा सुटायचं 10 बरोबर शाळेला हजर राहायचं। नाहीतर जे मास्टर छेडी घेऊन उभा राहायचे, त्यावेळेस असं काही नव्हतं मारण्याचं। असं त्यावेळेस एकदा मग ते 5वीला असताना खुर्ची रेस झाली होती, 15-26 मग त्याच्यात मला सेकंड बक्षीस मिळालं होतं।
काय आता ते बाकीचं तर चालूच होत. आजोबांची नोकरी बदलीची होती तर मग आजोबा आता हे सांगतील की त्यांचे अनुभव काय होते, किस्से काय होते, त्यांची नोकरी कधी लागली, त्यानंतर ते कुठे कुठे जाऊन आले नोकरीसाठी सगळं आपल्याला सांगतील. दहावी पर्यंत शिक्षण लातूरला झालं. काय झालं लातूरला तर मग पानशेत धरणावर गेलो. तिथं मग तिथं 2 वर्ष मी नोकरी केली मोटरिंग कारकुनची. तिथं मला महसूल खात्यात नोकरी लागली, भूमला लागली नोकरी. ती धरण फुटायच्या अगोदर मी आलो अगोदर. आमची आई तिथंच होती धरण फुटलं जावं. मग ते धरण फुटलं मग त्यांना मी सगळं घेऊन आलो भूमला घेऊन आलो सगळ्याला. भूमला फार नोकरी म्हणजे फार त्रासदायक होती त्यावेळेस. भूमला म्हणजे बसच नव्हती. भूमला महाल होता आणि डोंगरातलं गाव जुनं गाव होतं ते गाव. आणि तहसील म्हटलं तर राणीच्या वाड्यामध्ये तशी राणी. तिथं तहसीलमध्ये असताना मग ते टोळधाड आली. टोळधाड आणि क्लार्क असताना ते गावागाव फिरलो तसं वाजवत. टोळधाड ते पेटवा सांगा गावागाव जायचं त्यांना सांगायचं ते थाळ्या वाजवा ते पेटवा सगळं लाकडाचे ते सणस वगैरे घेऊन मोठं झाड करा म्हणजे ते टोळधाड. असे टोळधाड पाठून बाहेर भूम तालुक्यातून बाहेर पडत गेले. असं ते टोळधाड यांना पडली होती. फार मोठे टोळधाड होते केवढ आले होते ते टोळ. माणसाचा ठपका बसला तर डोळे खलास व्हायचे असं इतकं मोठे मोठे टोळ होते. हां मग काय भूमला सोय नव्हती काही ग. भूमला भूमला राहिलं पण खाण्यापिण्यात चांगलं होतं सोय. भूमला मी एकटा असताना खानावळमध्ये जेवायचं. 20 रुपये मला जेवायला लागत होते. 20 रुपये त्याच्यात चांगली चपाती दही दूध तूप सगळं द्यायचं त्या वाईन. 3 रुपये भाडं खोलीला चांगलं. हा आणि 3 रुपये 2 रुपये काही 3 रुपये तुमच्या ह्याला खर्च व्हायचा तुमच्या इस्त्रीचे कपडे वगैरे घालायला. आणि मग 2-3 रुपये चहा पाण्याचा खर्च व्हायचा. झालं एवढा खर्च. त्या सोन्याचा मग 180 रुपये सोनं होत. खूप स्वस्त होत तेव्हा. खूप स्वस्त होत. हा स्वस्त होत. अगं त्या फार स्वस्त होत. रुपयाला 2 किलो गहू मिळत होते चांगले. आणि ज्वारी तर 2-2.5 किलोच मिळत होती. ते तेवढेच भाव होता. आठवड्याचा बाजार राहायचा. आठवड्याला भूमला बाजार राहायचा. मग आई आल्यानंतर बाजार सुरू झाला आमचा बाजार. मग आठवड्याला बाजार रविवारी राहायचा. मग ती मामुली म्हणून एक आमचा मित्र होता त्याच्याबरोबर आम्ही दोघांनी मिळून बाजार करायचा 8 दिवसाचा. भाजीपाला वगैरे सगळं घ्यायचं. चांगलं होतं. मग खाण्यापिण्याला चांगलं होतं. म्हणून बाहेर इकडं यायचं उस्मानाबादला म्हणलं की अवघड. 8 मैल पायी चालावं लागत होतं. मग आता उस्मानाबादून कलेक्टर ऑफिसला उस्मानाबादला काहीतरी काम पडायचं. मग ती पोस्टाचा एक माणूस आहे रनर म्हणून राहत होता तेव्हा. त्याच्याकडे घोड्यावर राहायचा त्याला. मग त्यांना पहाटे 4 वाजता निघायचं. मग त्याला सांगायचं आम्हाला यायचं बरं का. मग त्याच्या घोड्याबरोबर जायचं मी 8 किलोमीटर कोणतर गेली म्हणून त्याचं जैनाचं देवस्थान होतं. छान फार पाहण्यासारखं ते. मग तिथं गेल्यानंतर मग कोणतरगिरीला जायचं. सकाळी 7 वाजता गाडी राहायची उस्मानावर. त्या गाडीने उस्मानाला कामाला जायचं. काय कामा येताना मग कंटाळा यायचा. 8 मैल तुला पायी चालायला द्यायचं म्हणजे नको चोटायचं भूमच. आपला भूम तालुका होता. त्याच्यानंतर मग भूम कुठंमध्ये झाली बा माझे. हां भूमून अमोलपूरमध्ये झाली. कुठं भूम अमोलपूर. अमोलपूरला आल्यानंतर मग भूमलाच लग्न झालं समज की. आता भूमलाच आमच्या सासरी तिथं तहसीलमध्येच पेशकार होते. आणि मी क्लार्क. लग्न आमचं तिथं भूम मध्ये झालं. मग असं भूम मधून मग माझी बदली झाली अमोलपूरला. मग यांना घेऊन गेलो. त्यावेळेस ही दिलीपच्या प्रेग्नंट होती. दिलीपच्या ती गेली तिकडं माहेरला. आणि आम्ही आपलं दोघं जण अमोलपूरला गेलो घरवर. अमोलपूरला राहिलो बरेच दिवस. मग अमोलपूरला मंडळ अधिकारी म्हणून मग माझी बदली झाली किनगावला. मग किनगावला काय झालं ते
दिलीप लहान होता. दिलीप बारसं आमोद पूर्णच एक बारसं केलं त्याचं. आणि त्यावेळेस आंबे खूप आंबे आणले, हजार 1500 आंबा आणला भाऊ. आणि ते मामाच्या मुली वगैरे सगळ्या बोलवल्या. ते दा मीना म्हणून मुलगी आहे ना, तिला खूप रस बांधला. जे झोपले ते दुसऱ्या दिवशी उठले, खूप रस खाऊ वाटत होते. आज छान वाटत होते. असं करता करता मग किनगावला गेलो, बदली झाली. वारसं त्याचं दिलीपचं झालं. मग आम्ही किनगावला गेलो. किनगावला ते दादा पटवारे म्हणून त्यांच्या घरी राहिलो. केला मग इथे आमचा दासू म्हणून कोथा राहता. त्याने यायचं, त्याला घेऊन जायचं बाहेर. ते बाहेर गेलं की ते दुकानदार त्याला बिस्किटे पुढे द्यायचे. दोन तीन तीन बिस्किटे पुढे घेऊन यायचे. त्याला उद्यायचे त्याने साहेबाचं पोरगे म्हणून देऊन टाकायचं. ते घरी आलं की ते कुत्रं होतं दादाचं. ते त्या कुत्र्याला बिस्किटचा पुढे एकरा एक पूर्ण खाऊ घालायचं. आणि असं झाल्यानंतर मग काय, तिथून बदली कुठे झाली. मग शिरूर चालू गंगा. त्यावेळेस मग पमू लागला होता. पमूचं बारसं वगैरे आम्ही त्या शिरूर ताजमहला नाव ठेवायचा कार्यक्रम केला. मग तिथून शिरूर ताजमहलून बदली झाली माझी उदगीरला. हे दिलीप लहान होता. पमू तर लहानच होता, फारच तुमच्या पिताजी लहानच होते. मग ते मग दिलीप शाळेला जायचा. त्याचं मास्टरचं नाक असं चांगलं होतं. त्यांना मला आजीला येऊन सांगायचं, आजी आजी त्या मास्टरचं नाक किती कूर आहे ग. असं ते चालायचं. एकदा काय झालं, पमू लहान होता आणि आम्ही राहत होतो तर अशी लादणी होती खाली. त्याच्या खाली जसं फ्लोअर आहे ना, तशी ती लादणी होती. आपल्या त्या कुठं होते आंबेज वगैरे जशी होती ना तशी. मग ते जाऊन बसलो त्या कोपऱ्यात मध्ये खाली. ती लादणी म्हणजे वापरत नव्हती काही नव्हती. जाऊन बसलो मध्ये लांब हुडकतोय हुडकतोय सगळा गाच हुडकतोय. आणि आणि पुन्हा मग चौकट बघितल्या मध्ये बघितलं होतं, कोपऱ्यात जाऊन बसलो होतो. मग ये बाबा कुणाच्या काही येणं. मग त्या आजी नाका मारल्यावर मग आलो ते चहा काढायचं. चहा प्यायला चहा प्यायचा पन्नास होता त्यावर. मग ते चहा कसा घेत होता माहितीये का, कबशीन चहा घेत नव्हतं. ते अशी वाटे अर्ध गरम चहा प्यायचा. मग पुढे मोठे मोठे होत गेले पोरं. मग तिथून उदगिरून पडली. कुठे झाली बाबा, औषाला झाली. औषाला झाल्यानंतर दिलीप शाळेला जायचा. पमू त्यावेळेस मला वाटतं ह्याला ह्याला गेलता नेला गेला गेलता काही त्याला शिवलं ठेवलं होतं. मग ते औषाला असताना दिलीपचं दप्तर झालं रस्ते. कोण कोणा नेलं माहितच नाही का. घरी आलो रडत. आजी म्हणले जाऊ दे जाऊ दे. आलो दुसरं घेतलं पुन्हा. औषाला बरं होतं थोडा काढा औषाला नंतर. मग मग कुठं बदली झाली औषधाहून पुन्हा आम्हाला लातूरला बदली झाली. लातूरला जर बरंच राहिलं मग चांगलं एक पोरं दोन शिकायला होते. मग ते दीपक लहानला होता त्यावेळेस. तर ते आम्ही आपलं घर ते बांधलं होतं ना, ते आपले दोन पत्र्याच्या तिकडं पाण्यात राहत होतो आम्ही. मग ते दीपक लहान होता. तिथून चढक्यावर मोठा दिसायचा. मग ते दीपक म्हणायचा, आजी नन्नकार नन्नकार म्हणायचा. ऐक दोन दोन मनात येत नाही ना नकार. असं दीपक असं पोर मोठे मोठे झाले. दिलीप दहावी पास झाल्यानंतर तो ह्याला गेला नांदेडला. पण तिथंच होता दीपकही तिथंच होता. रेखा होती. मग त्याच्यानंतर आपल्याला रेखाचा जन्म झाला. मोठे बदमाश रेखा. ते डॉक्टर जन्म झाल्यावर त्या डॉक्टरनीकडे टकलावून बघायला लागली. डॉक्टर म्हणजे काय मुलगी म्हणजे टकलावून बघायला. तिथून मग काय पुन्हा लातूरलाच राहिलो बरेच दिवस. पुन्हा एकदा अहमदपूरला बदली झाली. पण मी गेलो नाही एकटाच होतो तिकडे. पुन्हा लातूरला बदली झाली. पुन्हा लातूरला अखेरला मग भूकंपाच्या ह्याच्या त्याच्यात मग सरळ होऊन अखेरला 97 रिटायर झालं. तहसीलदार म्हणून रिटायर झालं. आता
दिलीप म्हणजे माझे मोठे काका, पमू म्हणजे माझे बाबा प्रदीप, आणि दीपक म्हणजे माझा छोटा काका, आणि रेखा म्हणजे माझी आत्या. मी मंडळी लक्ष म्हणजे गिरदावर, त्या काळाचा गिरदावर म्हणत होते. त्यावेळी 40 गावचं माझ्याकडे हे होतं काम करायचं. मग ते मी दररोज सकाळी 6 उठायचं, आंघोळ बिंघोळ करायची, आणि आईला आणि मंडळीनं भाकरी आणि दूध कसं नाश्त्याला द्यायचं ते खायचं, आणि सायकलवर प्रवास करा. दररोज जवळजवळ 20 किलोमीटर मी प्रवास करत होतो. असा 3 गावचा 2-3 वर्षाच्या काळात पूर्ण असा प्रवास केला. त्यानंतर मग शिरूरला गेलो, शिरूर ताजबंदला बदली झाली, तिथं पण असाच सायकलवरच प्रवास केला. त्याच्यानंतर उदगीरला बदली झाली, उदगीरला मंडळ निरीक्षक म्हणून वाढवला. सगळा डोंगराचा एरिया, तर त्या डोंगरामध्ये सायकलवर फिरलो. त्याच्यानंतर मग ते तलाठ्याचे घोडं होतं, तलाठ्याकडं त्याच्या घोड्यावर पुन्हा फिरायचं, आणि पण अजून मधून उंटावर यायचं. त्या तवऱ्यातनं उदगीरला यायचं झालं तर उंटावर बसून यायचं. असं तवरा बराच वेगवेगळ्या प्रकारांना वापर केला.